जुनं ते सोनं हे अगदीच खरं आहे. म्हणूनच तर मराठी असो वा हिंदी, जुने सिनेमे पाहायला कोणाला आवडत नाही. सिनेमा कितीही जुना असला तरी प्रेक्षक आजही मोठ्या उत्सुकतेने जुने सिनेमे नव्याने पाहतात. त्यामुळे अनेकदा सिनेमांचे सिक्वेल आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा झाली आणि काहीच दिवसात या सिनेमाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली. तर आता त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीत प्रचंड गाजलेल्या आणखी एका सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सिनेमा म्हणजे डॅमिट किंग महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला 3, झपाटलेला, झपाटलेला 2 या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शन महेश यांनीच केले आहे. तर आता झपाटलेला 3 या आगामी सिनेमामुळे लहान मोठं नाही तर साऱ्यांचीच घाबरगुंडी उडणारा ओम भग तुगे भगनी भागवतरी ओम फट स्वाहा हा तात्या विंचूचा डायलॉग मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. हॉरर आणि तितकाच कॉमेडी असलेल्या या सिनेमाने मागील 3 दशके रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 2013 साली झपाटलेला 2 प्रदर्शित झाला. हा सिनेमा मराठी सिनेमातील पहिला 3D सिनेमा होता. तर आता पुन्हा एकदा झपाटलेला 3 आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर या सिनेमात कोणते कलाकार झळकणार, या सिनेमाची कथा काय असणार, या सिनेमाचं शूटिंग सुरू होऊन कधी संपणार आणि हा सिनेमा कधी एकदा आपल्या भेटीला येणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. तर तुम्ही सुद्धा झपाटलेला 3 या सिनेमासाठी उत्सुक आहात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा.